नितेश राणेंच्या म्याव म्याव प्रकरणानंतर विधानभवनातील आमदारांच्या वर्तनाबाबत विधानसभा अध्यक्षांनी एक पुस्तिका काढली आहे. सर्व सदस्यांना ही पुस्तिका वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा पीठासीन अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांचं आचारसंहितेबाबत एकमत झालं असलं तरी एकमेकांना चिमटे काढण्याची संधी दोघांनीही सोडलेली नाही. सुधीर मुनगंटीवारांनी आमदारांना अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा उल्लेख करत त्याचाही आचारसंहितेत समावेश करण्याची सूचना केली. आपण माणसांचं प्रतिनिधित्व करतो, प्राण्यांचं नाही, असा टोला उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. तर निलंबन 4 तास किंवा दिवसाचं असावं या अजित पवारांच्या सूचनेची री ओढत फडणवीसांनी 12 आमदारांच्या वर्षभर केलेल्या निलंबनावरून चिमटे काढले. लाखो मतदार हे तुमच्याकडे बघून मतदान करतात, त्यावेळेस तुम्ही ह्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात. कुत्री, मांजर, कोंबड्या ह्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व आपण त्या ठिकाणी करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. कोणी जर चुकलं तर त्याला नेम करण 4 तास त्याला बाहेर ठेवा, 4 तास दिवसातले ठेवा, तरी त्याला कळेल की आपली काहीतरी चूक झाली. फार 4 तास कमी वाटत असतील तर एखादा दिवस ठेवा, त्याचाही विचार त्या ठिकाणी करा. पण एकदम 12-12 महिने कुणाला पाठवू नका एवढंच मला त्याच्यामध्ये सांगायचं. मला अतिशय एका गोष्टीचं समाधान वाटलं की किमान उपमुख्यमंत्र्यांना या गोष्टीची जाणीव आहे की 12-12 महिन्याकरता सदस्यांचं सदस्यत्व सस्पेंड करणं हे चुकीचं आहे. शेवटी एखादी घटना घडली तर त्या घटनेला शिक्षा झाली पाहिजे, पण ती शिक्षा ही प्रत्येक गोष्टीला फासावर लटकवलं, म्हणजे खुनाकरताही फाशी आणि पाकिटमारेकरताही फाशी आणि शिवी दिली तरी फाशी असं करता येत नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे